नमस्कार। अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करून अद्याप सरकारने एकही रुपया शेतकऱ्यांना दिलेला नाही। 10,000 कोटी रुपयाची घोषणा केली, परंतु ती घोषणा दिवाळीपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये देईल असे सरकारचे म्हणणे होते, परंतु आतापर्यंत एकही रुपया सरकारने शेतकऱ्याला दिलेला नाही। त्यामुळे शेतकरी हा मोठ्या अडचणीमध्ये आहे, मोठ्या संकटाचा सामना शेतकरी करत आहे। त्यामुळे मायभाव सरकारने होत आहे तोपर्यंत लवकरात लवकर तो निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडावा अशी मी शेतकऱ्याकडे सरकारकडे विनंती करतो। तसेच महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना, या योजनेमध्ये फक्त गावागावातून बोटावर मोजता येतील एवढेच लोक पात्र ठरलेले आहेत। बरेच शेतकरी ह्या योजनेपासून वंचित आहेत, त्यांना लाभ मिळण्यासाठी सरकारने त्या योजनेकडे आपलं लक्ष केंद्रित करावं आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्या योजनेमध्ये लाभ द्यावा असं मला वाटतं। शेतकरी हा यावर्षी प्रचंड मोठ्या अडचणीमध्ये आहे। झालेल्या अतिपावसामुळे रात्रंदिवस कष्ट करून देखील शेतकऱ्यांच्या हातामध्ये अद्याप काही पडलेलं नाही, त्यामुळे मायबाप सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष द्यावं अशी मी सरकारला विनंती करतो। धन्यवाद। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।